पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील पुणे लेनवर प्रवाशांना लुटण्याचा प्रकार घडलाय. वाकडवरून मालाडला जाण्यासाठी बसलेले प्रवासी प्रसाद कदम स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत असताना चार जणांच्या टोळीने त्यांना बेदम मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एक्सप्रेस हायवेचा प्रवासानं प्रवाशांच्या मनात भीतीचं घर केलं. एक्सप्रेस हायवेवर लुटणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. मागच्या महिन्यात तळेगाव दाभाडे पोलिसांनी 5 तासात एक गुन्हा करून पळून गेलेल्या टोळीला शिथापीने जेरबंद केले होते. मात्र या टोळीचे बगल बच्चे अजूनही सक्रिय आहेत. आजच्या घटनेवरून दिसून येत आहे, वाकडवरून मुंबईकडे मालाडला एक प्रवासी खासगी वाहनानं स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना रावेत किवले मुकाई चौकात गाडी आल्यावर या प्रवाशावर प्राणघातक हल्ला करून त्याला लुटत चालत्या गाडीतून फेकून दिले. यात प्रवासी गंभीर जखमी झाला असून या मारहाण लुटीची खबर MLC देहरोड पोलिसांना हॉस्पिटलमधून दिली असता देहरोड पोलिसांनी केला हद्दीचा वाद. पुणे ठाणे हवालदार गायकवाड यांनी सांगितले की वाकड पोलीस स्टेशनला कळवा, प्रवासी वाकडला बसला होता. एक्सप्रेस वेवरील या दरोडेखोराला सोडून आणि जखमी युवकाला बघायची सोडून देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीचा वाद पुढे करत आपल्या कर्तव्यापासून लांब पळताना दिसून येत आहे. वारे देहरोड पोलीस, अजब तुझा कायदा, अशी म्हणायची वेळ आली आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.